राहुल दीक्षित, करुणा दीक्षित, आपण आपल्या ऍफिडेव्हिट मध्ये असं म्हटलंय की आपला विवाह हिंदू विवाह कायद्याने झाला होता, बरोबर? हो. मॅडम प्लीज बोलून उत्तर द्या. हो, आपण पुढे असंही म्हटलंय की आता तुम्हाला एकत्र राहणं अशक्य होतंय, बरोबर? हो बरोबर. तुम्ही एकत्र राहू शकत नाही, बरोबर? हो बरोबर. हो, गेले वर्षभर तुम्ही वेगळे राहताय, बरोबर? बरोबर बरोबर. तुमचा प्रॉब्लेम काय? तुमच्या दोघांकडे पाहून तुमचा काही प्रॉब्लेम असेल असं मला वाटत नाही. तुम्ही दोघही एकमेकांना साजेसे आहात. मी आतापर्यंत अनेक जोडप्यांना घटस्फोट दिले, पण त्यांना पाहूनच मला असं वाटायचं की ते एकमेकांसाठी नाहीच आहेत. मी काही विवाह संस्था वाचवण्याचा प्रयत्न करत नाहीये, पण मला एक उत्सुकता आहे की तुम्ही हा घटस्फोट घ्यायचा निर्णय का घेतलाय? मॅडम काउन्सिलरचा रिपोर्ट आहे, त्यात वाचलाय मी तो रिपोर्ट. त्यातही मला एक अलिखित असा टोन दिसतोय की त्यांनाही कळलं नाहीये की तुम्हाला का वेगळं व्हायचं. म्हणजे तुमचा निर्णय फायनल आहे? हो. ठीक आहे, मी माझ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करते. एरवी मी जेव्हा जोडप्यांना घटस्फोट देते तेव्हा मला एक प्रकारचा आनंद वाटतो, कारण त्यांना मी त्यांच्या एकमेकांच्या त्रासातून सोडवत असते. पण तुमच्या बाबतीत मला तसं वाटत नाहीये. मला असं वाटतंय की तुम्ही फुकाच्या हट्टापायी अडून बसलेला आहात. नाही मॅडम, तसं काही नाहीये. अच्छा, म्हणजे पूर्ण विचारांती तुम्ही या निर्णयाला येऊन पोहोचला आहात. हो. ठीक आहे, पण मला या गोष्टीचं नेहमी वाईट वाटत राहील की मी तुम्हाला घटस्फोट मिळवून दिला. ओके दीक्षित, तुमचे वैवाहिक संबंध बिघडत चालले, त्यात कडवटपणा येऊ लागला, म्हणून तुम्ही परस्परांच्या सहमतीने हा घटस्फोटाचा निर्णय घेतला. हो. हो. मग परस्पर सहमतीने घेतलेल्या घटस्फोटाचा अर्ज मी मंजूर करते आणि असं घोषित करते की आजपासून तुम्ही दोघे घटस्फोटित आहात. आजच्या निर्णयाची प्रत तुम्ही पुढच्या आठवड्यात येऊन घेऊन जाऊ शकता. करुणा, मला बोलायचं आहे तुझ्याशी. करुणा, आपला घटस्फोट झाला असला तरी आय विल ऑलवेज बी देअर फॉर यू. थँक यू. रागवलीस? करुणा प्लीज अशी उदास राहू नकोस. हे बघ, आपण मित्र तर असू शकतो ना कायम,
करुणा काय झालं? बोल ना काहीतरी. काय बोलू? करुणा, तुझी काही पत्र माझ्याकडे आहेत, जर तुला हवी असतील तर मी ती परत करीन. तुझ्यासाठीच होती ती. तुला हवं ते कर. मला भेटशील? आता कशासाठी भेटायचं राहुल? करुणा. बाय राहुल. नीट रहा. All the best. करुणा, चल जेवायला चल बघू. तुम्ही जेवून घ्या गं, मला भूक नाही आहे. अगं असं काय करतेस? तू जेवली नाहीस तर बाबा पण जेवायचे नाहीत बघ. तू सांग ना बाबांना, मला जरा पडायचं आहे गं. राहुल, जेवायला चल. नको आई, मला भूक नाही. जेवायला येत आहे ना? नको, इच्छाच नाही. करुणा जेवली? नाही. खूपच अपसेट दिसते ती. मलाच एवढा त्रास होतोय, तिला कसं वाटत असेल? मला तर काही सुचतच नाहीये हो. तिच्याच नशीब का गयावं हे सगळं? करुणाच्या बाबतीत असं काय घडेल असं कधीच वाटलं नव्हतं नाही आपल्याला? वृंदा, आपण एक चांगलं घर देऊ शकलो नाही करुणाला. हो, तुम्ही कशाला त्रास करून घेता? हे बघा, जे काय घडलं ना त्यामागे देवाचा नक्कीच काहीतरी उद्देश असेल. देवाचं काही सांगू नको, माझा माझा विश्वासच उडाल. ह्याच दिवसासाठी तिला जन्माला घातलो. अगं तिचा दोष तरी काय की तिच्या नशिबी असं जेणं यावं? आपण काय करू शकतो आहो? पण राहुलची काय कमी विनवणी केली आपण? ते लोक तर काय आता आनंदात असते. तुला सांगतो, ह्यासाठी मी राहुलला कधीही क्षमा करणार नाही. हॅलो. हॅलो पप्पा. हा बोल. झाल्या सगळ्या लीगल फॉर्मॅलिटीज? हो झालं.
आज दोघं कायद्याने वेगळे झाले. राहुल कसा आहे? काही कल्पना नाही, आल्यापासून त्याच्या रूम मध्ये बसलाय तो. आई कशी आहे? आई ठीक आहे, आम्ही सगळेच ठीक आहोत. घरामध्ये एक शांतता पसरलेली आहे. तुझ्या आईला शांती हवी होती, बहुधा मिळाली असं वाटतंय. पप्पा, तुमचा मूड ठीक दिसत नाहीये. मी नंतर फोन करते. हा, हो ठीक आहे. ओके. असं का म्हणाल? कस? तुझ्या आईला शांती हवी होती असं? हो, मग नको होती तुला शांती? तूच तर मला सारखे म्हणायचीस की एकदाच सगळं संपवून टाका, घरामध्ये शांतता हवी. आता घरामध्ये मस्तपैकी छान अशी बकाश शांतता पसरलेली आहे. म्हणजे झालं त्यात फक्त माझीच चूक होती. जाऊ दे ना वंदना, आता चर्चा कशा लावी? असं नका म्हणू हो, मला एक खूप वाईट वाटत होत. तिच्या वडिलांच्या नजरेला नजर मिळवणं अशक्य झालं होत. किती केविल माणे दिसत होते ते. मला खूप अपराध्यासारखं वाटत. झालं आहे काही बरं नाही झालं वंदना, पण खूप मन दुखावली आहेत. समाजामध्ये घटस्फोटितांना कशी वागणूक मिळते याची तिच्या वडिलांना पूर्ण कल्पना आहे. त्यानं तिची काळजी वाटतच असणार ना. आपल्या मुलाच्या सुखासाठी हे करणं भाग होतं आपल्याला. एक सांगशील मला, आपला मुलगा किती सुखी आहे ग? मला जर विचारशील तर या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं झालंय तर ते त्याच झालंय. त्याची काळजी करण्याची गरज आहे सध्या. धड नोकरी नाही त्याला, चांगली बायको होती गमावून बसला. आता तो काय करेल काही सांगता येत नाही. या घरामध्ये तुम्हाला शांतता हवी होती. सगळीकडे मस्त छान बकास अशी शांतता पसरलेली आहे. त्याच्या सुखासाठी माझं काही चुकलं का रे? क्षमा कर देवा. माझ्या गावावर लक्ष ठेव. Thank you.
गोळी घ्या. हे काय, तू कुठे निघालीस? ऑफिसला. अगं तू सुट्टी घेतली होतीस ना? हो, पण घरात बसून तरी काय करायचं नाही का? करुणा, तुला त्रास होईल तो. जाऊ दे तिला, कस रिकामी बसून जास्त त्रास होईल, जाऊ दे. हो, ऑफिसमध्ये निदान वेळ तरी जातो. बाबा, तुम्हाला नक्की काय होत आहे? हां, काय होत आहे मला सांगा. काही नाही ग, रात्रभर झोपले नाही आहेत ते. का, गोळ्या दिल्या नाही? दिल्या होत्या ना, तरी झोपले नाही. अरे नाही, तेव्हा नाही आली, पण आता येते, तू काळजी नको करू. बाबा, तुम्ही का त्रास करून घेत आहेत का? अहो, माझं होईल सगळं नीट बाबा, तुम्ही प्लीज काळजी करू नका. काही नाही ग. बर, ठीक आहे. बाबा, तू अजिबात काळजी करू नकोस, मला काही होत नाही आहे. पुन्हा संसाराला लागशील, सगळं मी आहे ना. करुणा, अगं काही नाही, काल रात्रभर झोपले नाही आहेत ना, म्हणून दमल्यासारखे दिसत आहेत ते. जातो. बरं, ठीक आहे. आणि हो, कॅन्टीनमध्ये काहीतरी खा. बरं, मी करेन मधून फोन. आणि संध्याकाळी लवकर घरी ये. आणि उशीर झाला ना तर मग आधी आम्हाला फोन करून कळव तसं. बरं, येते आम्ही. नंदा. येस सर. करुणा रिझ्यूम कधी होते? माहीत नाही सर, ऍक्च्युली कालच त्यांचा डिवोर्स झाला, त्यामुळे कदाचित. आय सी, आय सी. बरं, तिला कळव की हवं असेल तर ती लीव एक्सटेंड करू शकते. येस सर, डेफिनेटली. हाय. हॅलो देअर, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. का? मी नंदाला तेच सांगत होतो, म्हटलं करुणाला सांग, हवं तर सुट्टी वाढव म्हणून. थँक यू. ऍक्च्युली बरं झालं तू ऑफिसमध्ये आलीस, ते कामात सगळं विसरशील तरी. हे ग्रेट आयडिया, आपण हिला जास्तीत जास्त काम देऊया. ओके, लेट्स लोड हर विथ वर्क. व्हॉट यू से? येस सर. ओके, सी यू लेटर. आय एम सॉरी करुणा. नो, डोंट बी. मी ठीक आहे अगं. ओके, दॅट्स गुड. हां, एक गोष्ट मात्र आहे की आता माझा डिवोर्स झाल्यामुळे आय एम अवेलेबल, सो तुला कॉम्पिटिशन आहे. दॅट्स द स्पिरिट. एनीवे, कशी आहेस? ठीक. आई बाबा कसे आहेत? आई बाबा डिवोर्स पचवण्याचा प्रयत्न करतात. अंडरस्टँड. हाऊ सॅड. तुला आता सगळं मोकळं मोकळं वाटत असेल नाही? रिकामी रिकामी सुद्धा भासते. यु नो व्हॉट नंदा, मला हे सगळं एका वाईट स्वप्नासारखं वाटतंय ग. यावर विश्वासच बसत नाहीये की डिवोर्स असं काही झालंय. सगळं ठीक होईल, आय होप सो. बट यु नो व्हॉट, मला माझ्यापेक्षा आई बाबांची जास्त काळजी वाटते, स्पेशली बाबा. बाबा पुअर बाबा, त्यांचा तर त्यांचा विश्वासच बसत नाही आहे की त्यांच्या मुलीला, त्यांच्या करुणाला कुणी डिवोर्स देऊ शकतो.
आणि या एका गोष्टीसाठी मी राहुल आणि राहुलच्या आईला कधीच कधीच माफ करणार नाही. राहुल कसा असेल ग? त्यालाही झालं असेलच ना. झालं असेलही पण नंदा आता काय फायदा? इट्स टू लेट. हा त्याची आई त्या मात्र सुखात असते. माझा खूप त्रास व्हायचा ना त्यांना. माझ्यामुळे त्यांच्या घरची शांती भंग व्हायची. शी शुड बी हॅपी एनी वे. फॉरगेट इट. जस्ट फॉरगेट इट नंदा. माय बेस्ट विशेस आर विथ देम. जस्ट फॉरगेट इट. हॅलो. हॅलो करुणा दीक्षित. हां बोला. हां मी अपोलो हॉस्पिटलमधून बोलते आहे. तुमच्या वडिलांना इथे ॲडमिट केलं आहे. तुम्ही ताबडतोब या. काय वड काय झालं त्यांना? त्यांना हार्ट अटॅक आला आहे. हार्ट अटॅक?